हॅलो फ्रेंड्स वेलकम टू टेस्टी ट्रीट्स बाय राधिका सणवार सुरू होत आहेत सुरू होत आहेत उपास वेगवेगळ्या उपासांसाठी वेगवेगळे वेग 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 पदार्थ आपण नेहमीच करतो पण आज मी दाखवणार आहे एक असा झटपट असा पदार्थ जो की अगदी मिनटांमध्ये तयार होतो आणि अतिशय मस्त लागतो नेहमीच उपासाचे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करा तर चला सुरू करी खमंग कुरकुरीत आणि अतिशय चवीला उत्तम लागणारे असे आणि झटपट होणारे उपासाचे धिरडे आणि त्यासोबत दह्यातली चटणी इथे एका भांड्यात घ्यायचं आहे अर्धा वाटी उपासाची भाजणी आणि अर्धा वाटी राजगिरा पीठ दोन्ही मी समप्रमाणात घेतले आहेत आता याच्यात घ्यायचे आहे किसून घेतलेला कच्चा बटाटा कच्च्या बटाट्याला किसून मी पाण्यात ठेवलं होतं काळा पडू नये म्हणून आता आपण ते पाणी निथळून तो बटाटा घालून घ्यायचा आहे एक साधारण मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे आता त्याच्यात घालायचं आहे एक चमचा जिरं जिरंच्याऐवजी तुम्ही जिरे पूड पण घालू शकता घालायचं आहे एक चमचा लाल तिखट तिखट चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता घालायचं आहे आमचूर पावडर आता याच्यात घालणार आहे भाजून घेतलेल्या दाण्याचा कूट एक मोठा चमचा भरून चवीप्रमाणे मीठ आणि आता याच्यात घालायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही ऑप्शनल आहे जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही हे स्किप करू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदा छान हलवून घ्यायचं आहे बटाटा आणि पीठ सगळं मस्त एकत्र एक झालं पाहिजे आता याच्यात घालायचं आहे आपल्याला पाणी पाणी आपल्याला लागेल तसं थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम घालायचं नाही आहे साधारण एक वाटी पाणी मी आधी घालणार आहे आपल्याला धिरडे घालता येतील इतपंच सैलसर असं पीठ हे कालवायचं आहे हे अतिशय कुरकुरीत आणि खमंग मस्त होतात बटाट्या घातल्यामुळे हे खूप छान कुरकुरीत पण होतात आणि पोटभरीचे होतात इथे मी तवा तापवून घेतला आहे पळीभर भरून मिश्रण आपण तव्यावर असं पसरवून घ्यायचं आहे दोन मिनटांनी याला व्यवस्थित तेल सोडून आपल्याला झाकून एक बाजू साधारण पाच मिनटं होऊ द्यायची आहे खालून ते छान लाल आणि कुरकुरीत होतं एक बाजू व्यवस्थित झाली झाकण काढून आपल्याला हे उलटून घ्यायचं आहे हे करायला अजिबात वेळ लागत नाही आणि एकदम झटपट होतात खालची बाजू एकदम व्यवस्थित झाली आहे याला उलटून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता किती छान सोनेरी असा रंग आला आहे ते होईपर्यंत करून घेऊया एक चटणी त्यासाठी घेतला आहे एक मोठा चमचा दाणे त्यात घालायची एक हिरवी मिरची थोडं जिरं आता याच्यात मी घालणार आहे मीठ आणि एक चमचा साखर घालायचं आहे दही दोन मोठे चमचे किंवा का पाव कप दही साधारण घालायची थोडी कोथिंबीर आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा मस्त खमंग अशी चटणी आहे अगदी दोन मिनटात तयार होते इकडे धिरडे पण तयार आहेत एकदा नक्की करून बघा